दिवाळीचा सण मोठा नाही, आनंदाला तोटा नाही असं म्हटलं जातं. दिव्यांची आणि त्याबरोबरीनं आनंदाची उधळण करणारा मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे केदार भगत आणि मित्रपरिवाराच्या वतीने पहिला दिवा शिवछत्रपतींच्या चरणापाशी हा उद्दिष्ट घेऊन दीपोत्सव 2023 हा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नादस्फूर्ती ढोलताशा पथकाने महाराजांना मानवंदना दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, रुचिता लोंढे, प्रीतम म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पनवेलवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केदार भगत मित्रमंडळ यांच्या पुढाकारानं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपला पनवेलमधील पुतळा, अश्वारूढ पुतळा, की जे आता आपल्या पनवेलचं वैभव बनलेलं आहे, या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा ही त्यांनी सुरू केली आहे. मी केदार भगत यांचं आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिवाळी होऊ शकतो. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी कवी कुलभूषणानं काय सांगितलं आहे ते वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही, पण आज धर्म जिवंत राहिला, आज जर आम्ही आमचे सण साजरे करू शकतो तर छत्रपती शिवाजी महाराजांवर. आणि त्यामुळे महाराजांची प्रेरणा घेऊन या महाराष्ट्रात, या देशावरती पुन्हा पारतंत्र येऊ नये यासाठी आम्ही जागरूक असण्याची गरज आहे. आणि या दिशेनं प्रत्येक भारतीयानं जागरूक असलं पाहिजे. त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकीकडे भारत देश प्रत्येक पार्श्वभूमीवरती, पातळीवरती सक्षम होतो आहे, जगाच्या पातळीवरती पुढे जातो आहे. त्याच वेळेला या देश, या देशाचं सामर्थ्य वाढतं आहे, या देशाची सुरक्षा ही अभेद्य झाली पाहिजे यासाठी माननीय पंतप्रधान 2014 सालापासून प्रयत्नरत आहेत. देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी यांच्या नेतृत्वाखाली ह्या देश ह्या समर्थ होताना आपण पाहतो. दर दिवाळीला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे घरात दिवाळी साजरी करत नाही तर सीमेवरती जाऊन सीमेवरती जवान जे डोळ्यात तेल घालून 24 तास पहारा करतात त्यांच्यासोबत ती दिवाळी साजरी करत असतात. त्यामुळे आमचा कुटुंब प्रमुख आमच्यात येऊन हे दिवाळी साजरी करतायत हे पाहून आम्हालाही धन्यता वाटते, सैनिकांनाही धन्यता वाटते. आणि आपल्याला कल्पना असेल की आपल्या पनवेलमधून भारत विकास परिषदेच्या माध्यमातून हजारो सैनिकांना दिवाळीचा फराळ पाठवण्यात येतो की ते सीमेवरती लढत आहेत, त्यावेळेला आमच्या पनवेलकरांच्या वतीनं त्यांच्यासाठी फराळ पाठवला गेला आहे. आणि त्यातच आज मी केदार भगत यांचं पुन्हा अभिनंदन करेन की त्यांनी आम्हा सर्वांना त्यांच्या या आनंदात सहभागी करून घेतलं, दीपोत्सवात सहभागी करून घेतलं. आणि भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अनिल भगत जी असतील किंवा आम्ही सर्व सहकारी मिळून या ठिकाणी सर्व पनवेलवासियांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत.